ोप्लस पैथोलॉजी लॅब और एस एंटरप्राइजेस के संयुक्त तत्वाधान में आज संविधान चौक पर आंदोलनकारियों को भोजन वितरित किया गया कर्मचारी पुरानी पेंशन योजना को लेकर अनिश्चितकालीन कालीन हड़ताल पर है। दिन भर ये कर्मचारी अपने हक हाँ के लिए नारेबाजी कर सरकार तक अपनी बात पहुंचा रहे हैं इसके मद्देनजर आज सरकारी औषध निर्माता कर्मचारी संगठन के कर्मचारियों को भोजन वितरित किया गया मजा नाव विनोद सोन पिपरे है मैं औषध निर्माता फार्मसी संघटना जी है अध्यक्ष आज है मतलब चार दिवस पास जूनी पेंशन योजना राज्य चालू वह संपूर्ण राज्य आंदोलन शुरू आहे त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यातसुद्धा आंदोलन सुरू आहे यात आज चा चौथा दिवस आहे संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी आज इथे येत आहेत रोजच येत आहेत आणि आपला निषेध नोंदवत आहेत शासनाला आमची हीच मागणी आहे की जी नवीन योजना पेन्शन योजना आहे ती रद्द करून सरसकट जुनी पेन्शन योजना सुरू करावी त्यासाठी सगळे आंदोलन करत आहेत आम्ही वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय इथले कर्मचारी आहोत तसेच इतर विभागाची कर्मचारी ते आलेले आहेत आणि ते प्रोटेस्ट करत आहेत आज आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील आम्ही फार्मासिस्ट आहे सगळे जे मोर्चात येणारे सहकारी आहेत आमचे बांधव आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्यांना भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांनी ते येऊन भोजनाचा आस्वाद घ्यावा कारण दिवसभर थकून जात नारे जात त्यांना आम्ही भोजन देतो आहे त्यासाठी वी आर एल जी वी आर एस ना जे आहे इंटरप्रायजेस यांचंही सहकार्य लाभलं आहे त्यांचे आम्ही आभार मानतो आहे आणि या अशा या हा या उपक्रमाद्वारे आम्ही आमचे सहकार्य यांचे मनोबल कसे वाढेल आणि ते प्रोटेस्ट कसं आणखी तीव्र होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आ, मी सुलभा घरडे फार्मासिस्ट आहे जी एम सी नागपूरला आम्ही आमच्याकडून एक सगळे जे कर्मचारी आहे त्यांना व्ही आर एस एंटरप्राइजेसकडून छोटासा म्हणजे जेवणाची व्यवस्था केली आहे सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी आजचं जे संप आहे गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात इथे संप सुरू आहे नागपूर जिल्ह्यातले बरेचसे कर्मचारी वर्ग मग त्यात महिला असतील पुरुष असतील सगळे या संपात सहभागी झालेले आहेत आणि त्यांनाच एक छोटंसं भेट म्हणून आमच्यातर्फे व्ही आर एस एंटरप्राइजेसतर्फे आम्ही एक भोजनदानचा कार्यक्रम इथे अरेंज केलेला आहे आणि त्या माध्यमाने एक त्यांना उत्स्फूर्त समर्थन आम्ही इथे शो केलेला आहे आणि इथे वी आर एस एंटरप्राइजेस डायबिटीज ॲलर्जी अस्थमा याकरिता आम्ही काम करतो आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला एक सपोर्ट मिळत राहिला आहे ऑलरेडी मिळत राहिलेला आहे आणि त्यास याच्यात एक मोर्चाला एक आम्ही पाठिंबा दर्शवतो आहे एनबीसी न्यूज लिए राजकुमार मोड के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट